नमस्कार, आयपीएलचा रणसंग्राम 2022 पर्व 15 पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन आलोय. स्वागत करतो मी निलेश आणि सुचिरित पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमात. थोडंसं बोलायला हवंय आपल्याला कालच्या मॅच बद्दल. हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स, व्हॉट अ मॅच. संजू सॅमसन पुन्हा चमकलाय, पण त्याच वेळेस पुणेकरांनी पुण्याचं प्रेशर घेतलंय. काय हो, अरे कालची मॅच झाली खूप छान, पण राजस्थान रॉयल्सनी अक्षरशः दे प्लेड लाईक अ चॅम्पियन, म्हणजे काही विचारूच नकोस. आणि हैदराबाद जे शेवटच्या आले होते मागच्या आय पी एलच्या हंगामामध्ये, ते परत हरलेले आहेत आणि खूप मोठ्या फरकाने हरलेले आहेत. राहुल त्रिपाठी पुण्याचा मुलगा, काय त्यांनी कुटुंबाचं प्रेशर घेतलं का पुण्याचं माहीत नाही, पण शून्यावर आउट झाला. कॉट बिहाइंड प्रसिद्ध कृष्णाने सुंदर काढला, त्याला सुंदर काढला. खरंच चांगला बॉल पडला होता, पण होतं असं होतं कारण तुम्ही घरच्या मैदानावरती असता, घरच्या लोकांचं प्रेशर म्हणा थोडंसं, किंवा कुठंतरी थोडंसं अजून मेंटली त्याला स्टेबल व्हायचं आहे, हरकत नाही. पहिलीच मॅच होती पुण्यामधली, पण पुणेकरांनी मजा केली. मी ग्राउंडवरती जाऊन मॅच पाहिली, मजा आली. तो माहोलच वेगळा असतो रे, ग्राउंडवरचा माहोल वेगळा. काय तो जल्लोष आणि 25% क्राऊड आहे असं वाटतच नाही त्या आवाजाकडे बघून. तर येऊयात पुन्हा आजच्या मॅचकडे. आजची मॅच आहे ती रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स, फाफ वर्सेस श्रेयस अय्यर. ते तर आहेच, आणि इकडे गंमत अशी आहे की एक टीम पहिलीच मॅच जिंकून आलेली आहे, तो कॉन्फिडन्स घेऊन येत आहेत, आणि दुसरी टीम धावांचा डोंगर असून सुद्धा हरून आलेले आहेत. तर हा खूप फरक पडणार आहे. अगदी खरं आहे, फाफ हरलेला आहे पहिली मॅच. फाफचे स्वतःचे रन्स खूप झाले आहेत, त्याचा कॅप्टन आपण त्याला बघितलं, चांगली मेजवानी त्यांनी दिलेली होती सर्व लोकांना, बॅटिंग सुंदर केली होती. पहिल्यांदा थोडा चाचपडत होता, पण नंतर चार बॉल नंतर फाफ त्याच्या ओरिजिनल फाफ डुप्लिसी सारखा खेळला. असं वाटत होतं की ही व्यक्ती महाराष्ट्रात, इंडियात, भारतातच राहते, आणि इथल्या त्याला एवढा चांगला त्या विकेटचा अंदाज होता. फार मस्त बॅटिंग केली होती त्याने, बॅटिंग एकंदरीतच आरसीबीच्या लोकांनी खरंच चांगली केली, त्यामुळे तर तो एवढा धावाचा डोंगर करू शकले. विराट चांगला खेळला होता, परंतु बोलिंग साईडनी मात्र, जे ज्याला आपण राईट एरियाज म्हणतो, त्यात नाही टाकली आणि थोडीशी तिथे माती खाल्ली तुझ्या शब्दात म्हणायला हरकत नाहीये. श्रेयस अय्यर विषयी थोडी चर्चा करायला आपल्याला हरकत नाही. श्रेयस अय्यर अत्यंत टॅलेंटेड, आणि त्यांनी त्याचा टॅलेंट दाखवून दिलेला आहे, आणि तो गेला एकंदरीतच वर्ष दोन वर्षात हंगामात फॉर्मातच आहे, म्हणजे आणि त्याला रिदम प्लेअर म्हणूया आपण, त्याला एकदा त्याचा रिदम आवडतो तो मिळाला, ज्याला आपण झोन म्हणतो त्यात तो आला की मग मात्र त्याला अडवणं खूप आवड आहे. अगदी खरं आहे, ग्राउंडवरती ज्यावेळेस एखादा प्लेअर येतो त्यावेळेस तो तिथे स्थिरावलेला दिसतो, त्याच्या एक देहबोलीवर तुम्हाला समजतं, त्यात कुठेतरी श्रेयस फिट बसतो असं मला वाटतंय. कारण कुठल्याही प्रकारचं प्रेशर नसतं, कूल ॲटिट्यूड आहे, इझी गो लकी आहे तो. तेवढाच चांगला सामना बॅटिंग करताना तो बॉलरचा करतो, तेवढाच इझी असतो ज्यावेळेस त्याला समोरचे बॅट्समन मारत असतात, तेवढाच शांत डोक्याने आपल्या बॉलर्सला तो इनपुट्स देत असतो. तर पुन्हा येऊयात आजच्या मॅचकडे, जी होणार आहे डीवाय पाटील स्टेडियमवरती. स्टेडियमविषयी काय सांगशील? पहिली मॅच बघितली आपण तिथे, पहिली मॅच बघितली, पण त्याआधी माझ्याकडे एक गमतीदार माहिती आहे स्टेडियम बद्दल. 2008 साली हे एस्टॅब्लिश झालेलं स्टेडियम हे क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही करता वापरलं जातं बरं का, आणि फेमस आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्यांनी ते डिझाईन केलेले आहे, त्यामुळे ते तुम्ही आतमध्ये स्टेडियममध्ये गेलात की इतकं प्रशस्त आणि सुंदर दिसतं. इथे 55,000 लोक बसू शकतात. सध्या फक्त 25% लोकांना तिकीटं मिळणार आहेत, पण ती 25% लोक खूप हंगामा करतात. आणि आउटफील्ड काय सुंदर आहे रे, मस्त आउटफील्ड आहे. फुटबॉलचं जसं तू मेन्शन केलं, आत्ता अगदी मागच्या आठवड्यापर्यंत तिथे फुटबॉल खेळत होते, तो पण विकेट सांभाळले त्यांनी, ते पण तेवढा त्यांना त्या दाद द्यायला पाहिजे. कारण मध्ये जे विकेट पॅचेस असतात त्याच्यामध्ये जिथे मॅच खेळवली जाते ते त्यांनी योग्यरित्या सांभाळलेलं आहे, तर त्याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. ते विकेट आज साथ देणारा पुन्हा एकदा पेस बॉलरला सुरुवातीला, पण नंतर हे बॅट्समन्स पॅराडाईज असणार आहे नक्कीच. त्याचाच अर्थ, जर तुम्ही टॉस जिंकता, जो कॅप्टन टॉस जिंकेल, माझा तरी त्याला सल्ला असा राहील की त्यांनी पहिल्यांदा बॉलिंग घ्यावी. त्याचं कारण, बॉल जास्त ओला होतो, नंतर मॉइश्चर खूप येतं, त्यामुळे ते एक प्रेशर तुमच्या डोक्यावरती नसतं, तोही भाग आहे. आणि स्टॅटिस्टिकली पाहिलं आपण तर या हंगामामध्ये आत्तापर्यंत एकच मॅच अशी झाली आहे की जी पहिल्या बॅटिंग करणाऱ्यांनी जिंकलेली आहे, जी कालची होती, पण अन्यथा दुसरी बॅटिंग करणारे चेस करून जिंकतात. अगदी बरोबर आहे, कालची एकच मॅच होती ती होती पुण्यात. मुंबईत जेवढ्या मॅचेस आजपर्यंत झाल्यात त्या सगळ्या दुसऱ्या बॅटिंग करणार, म्हणजे चेस करणाऱ्या टीमनी जिंकल्यात, त्यामुळे पॅटर्न तोच राहणार आहे की टॉस जिंकला तर पहिली बॉलिंग करा आणि आरामात मग चेस करत राहा, अशी काहीतरी त्यांच्या डोक्यात कल्पना असणार आहे. एकदा नजर टाकूयात आजचा आरसीबीचा काय संघ असण्याची शक्यता आहे. आरसीबी पुन्हा एकदा सुरुवात करेल ती फाफनी. 88 धावा त्याने कुठलेला होता, त्यामुळे वेगळ्या
वेगळ्या फॉर्मात तो आहे, त्या एक झोनमध्ये तो गेलेला आहे. अशा मोठ्या टुर्नामेंटच्या सुरुवातीला तुम्ही त्या झोनमध्ये जाणं खूप महत्त्वाचं असतं आणि हेच ह्या लोकांना कळतं जे फॉरेन प्लेयर आहेत त्यांना ह्या गोष्टी कळतात की आपण त्या झोनमध्ये कधी जायचं आहे. तफाफ ऑलरेडी त्या झोनमध्ये आहे. त्याच्याबरोबर त्याला साथ दिली होती ती अनुज रावत. टेरिफिक बॅटिंग केले होते, नवीन मुलगा आहे, पण वाटलंच नाही कुठच्याच अँगलने की हा त्याची पहिली मॅच खेळतोय किंवा इनिशियल स्टेजेसमध्ये आहे. दमदार बॅटिंग केलेली आहे, जोरदार फटके त्यांनी मावले आहेत. स्टेप आउट होऊन त्यांनी जे दोन चार शॉट्स मारले होते ते जास्त आवडले होते मला, कारण त्याचं फिअर नव्हतं, बॉलरला घाबरत तो कुठच्याच अँगलने त्यामुळेच नव्हता. त्यानंतर येतो तो विराट कोहली. स्वतःने 41 धावा केलेल्या होत्या, पण विराट कोहलीचं मी गेले 2 वर्ष बोलतोय की 40-50 देखील विराट करतो, पण 55-60 बॉलमध्ये किंवा 48 बॉलमध्ये 50 करतो, पण त्याचंच ते कामच असणार आहे या टीममध्ये. म्हणूनच ही धावसंख्या 200 पोचली होती, त्याकरता विराट त्याचं काम चुक करतो. 41 धावा त्याने केला होता. त्यानंतर रुदरफोर्डचं काम आहे हाणामारी करणं, कारण एक साईडला जर विराट किंवा फाफ दोघांपैकी एक जर कोणी असेल तर ती तुम्हाला माहिती आहे त्या साईडला विकेट पडू शकणार नाही, त्यामुळे समोरच्या बॅट्समनचं काम आहे ते जास्तीत जास्त धावा जमवणं. ते काम करण्यासाठी रुदरफोर्डला यावं लागणार आहे. त्यानंतर येतो दिनेश कार्तिक. 32 धावा त्याने केला होता, चांगली बॅटिंग केली होती, चांगला फिनिशर आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आणि तोही त्या झोनमध्ये आता आलेला आहे की मला माझं क्रिकेट खेळायचं आहे आणि चांगल्या प्रकारे खेळायचं आहे हे त्याला जास्त माहिती आहे. 32 केला होता, फार छान बॅटिंग त्यांनी केली होती. त्यानंतर तो डेव्हिड बेली आणि हसरंगा, ही दोन्ही फॉरेन प्लेयर्स त्यांच्याकडे आहेत, त्या दोघांनाही चान्स मिळणार आहे. हसरंगाचा विशेष मला नाव इथे उल्लेख करायचा आहे, कारण खरं बघायला गेलं तर तसं कमी पैशामध्ये आलेला फॉरेन प्लेअरमध्ये त्याचं नाव आहे. श्रीलंकेचा प्लेअर आहे, जास्त असं बघितलं जात नाही श्रीलंकेच्या प्लेयर्सकडे, जसं ऑस्ट्रेलियन किंवा साऊथ आफ्रिकन प्लेयर्सकडे बघितलं जातं, पण ह्यांनी नाव कमवलं आहे. चांगलं करतोय, बॅटिंग पण करतोय, बॉलिंग देखील करायची त्याकडे क्षमता आहे, ते पण करून दाखवतोय. त्यानंतर येतो मोहम्मद सिराज. मार खाल्लाय सिराजनी, जवळपास 59 रन्स त्याने दिल्या होत्या 4 ओव्हरमध्ये, 24 बॉलमध्ये 59 रन. तुम्हीच हिशोब राहा, समोर कॅल्क्युलेटर असेल तर प्रत्येक बॉलला किती रन दिलेत ते तुम्ही काढा, पण 2 विकेट पण काढल्यात. त्याचा फायदा असा आहे की नवीन बॉल सिराज टाकणार आहे हे समोरच्या टीमच्या डोक्यात कुठेतरी असतं. चांगला बॉलर आहे पण त्याला मारू शकतात, जसं तू मागच्या मॅचला म्हणाला होतास की जोरात टाकणारा बॉलर कामी नाही आहे, जो थोडासा स्पीड कमी करेल स्वतःचा तो पण कामी आहे. थोडंसं सिराजनी त्याच्यावरती काम केलं पाहिजे असं मला वाटतं. तो एक सांगत असण्याची दाट शक्यता आहे, असायला पाहिजेच, नवीन बॉलवर दुसरा त्यांच्याकडे नाही आहे. त्यानंतर तो हर्षल पटेल. हर्षल पटेलची लय ही बिघडलेली आपण बघतोय गेले 2 वर्ष, त्याला संपवलंय तो नवीन चेन्नईचा आत्ताचा कॅप्टन आहे. त्यांनी त्या मागच्या वर्षी त्याला जे काय 1 ओव्हरमध्ये एवढा कुठला होता तेव्हापासून बिचारा कुठेतरी तो खाली गेला आहे पोरगा. हर्षल पटेलला मॉरल बूस्टची गरज आहे, ते कोण देईल या संघात ते बघायला पाहिजे. त्यानंतर शाबाज अहमद एक त्यांच्या संघामध्ये नाव असणार आहे. आणि करण शर्माला आज मी खेळवेन जर मी तिथे थिंक टँकमध्ये असतो किंवा कॅप्टन असतो, कारण कुठेतरी करण शर्मा फरक आणू शकतो, थोडासा स्पिनची व्हरायटी करण देऊ शकतो. साधारण अशी टीम आज मला वाटते. KKRची टीम जी आहे तीसुद्धा पहिली मॅच जिंकून आलेली आहे, त्यामुळे मला त्यांच्या त्या टीम कॉम्बिनेशनमध्ये फार काही फरक पडेल असं वाटत नाही आहे. अजिंक्य रहाणे ओपनला येईल, स्पेशलिस्ट ओपनरही आहे आणि सुंदर केलेलं बॅटिंग मागच्या मॅचमध्ये त्यांनी. व्यंकटेश अय्यर, डावखुरा आणि राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन हे समोरच्या बॉलिंगच्या संघाला कायमच अवघड जातं आपल्याला वाटतं, पण तो अख्खा अँगल इतका बदलतो जिथे टाकायची असते की तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पकडून समजा अजिंक्य रहाणेला टाकत असाल आणि एकदम तिथे सिंगल घेऊन व्यंकटेश अय्यर आला की तीच लाईन ही त्याच्या पाया पडतो ना बॉल, आणि व्यंकटेश अय्यर पायावर म्हणजे तर खूपच चांगला बाहेरच मारतो. सेम टाइम फिल्डरशी पण पळापळ होत रे, पॉइंटचा फिल्डर इकडे, मिड विकेटचा फिल्डर इकडे, त्यामुळे ते पण थोडंसं जास्त त्रासदायक होऊ शकतं. रिदम घेणं बॉलरला आवड जातं, त्यामुळे ते राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन मध्ये येतील. मला असं वाटतंय की जर व्यंकटेश अय्यर आधी आउट झाला तर नेक्स्ट नितीश राणाने यावं, म्हणजे परत राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन मेंटेन करता येईल. पण अजिंक्य रहाणे जर लवकर गेला तर सरळ श्रेयस अय्यरनी स्वतःला वन डाऊन आणायला काही हरकत नाही. श्रेयस अय्यर काय फॉर्मात आहे गेले, मी म्हटलं तसं 1-1.5 वर्ष तो कुठे तुम्ही रणजी ट्रॉफी घ्या, इंटरनॅशनल मॅचेस घ्या, तो स्कोअर करतोय, तो फेल गेला अशी इनिंग इकडे तिकडे एखादी तुला मिळेल, बाकी सगळीकडे तो क्लिक होतोय. विशेषतः भारताच्या खेळपट्ट्यांवर खेळताना त्यांनी जास्त चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, त्यामुळे ही सगळी आता महाराष्ट्रातच चालू आहे. IPL म्हटल्यावर तो येणार, तो पोरगा 50-60-70 कायमचा भरोशाचा प्लेअर आहे, कॅप्टनही आहे. कॅप्टनशिपचं बर्डन तो घेत नाही असं त्याच्या बॅटिंगवरनं सोफार मला दिसतं, आणि त्यामुळे तो तर आहेच. सॅम बिलिंग्स असेल, शेल्डन जॅक्सन हा खूप टॅलेंटेड प्लेअर आहे,
विकेट किपिंग चांगली करतोच तो, पण त्याचबरोबर तो उत्कृष्ट बॅट्समन आहे, सौराष्ट्राकरता खेळतो आणि त्याच्यावर ना काही प्रमाणात तरी काही पैसा अन्याय झाला असावा असं बऱ्याच लोकांचं मत आहे की तो अजूनपर्यंत इंडियाकरता खेळलेला नाही आहे. आणि तो मी बाकीही काही प्लेयर्सबद्दल तसं म्हटलेलं की कॉपीबुक क्रिकेट हा तो टी ट्वेंटीमध्ये सुद्धा खेळून दाखवू शकतो, तर तो नक्की असेल. आणि मग नंतर घणाघाती हल्ला करणारा वेस्ट इंडिजचा खंदा प्लेयर आंद्रे रसेल, तो भले पहिल्या मॅचमध्ये एवढा मोठा प्रकाश पाडू शकला नसेल पण तो डेंजरस आहे बाबा. तो एकदा क्लिक झाला ना की तो विकेट्सही काढून देतो आणि मारतो, म्हणजे तो 20 बॉलमध्ये 50 करू शकतो असा प्लेयर आहे. सुनील नारायण चॅम्पियन टी ट्वेंटीला, तर सुनील नारायण तुमच्याकडे असला की तुम्ही त्याला 11 घ्यायलाच पाहिजे अशी परिस्थिती आहे. अत्यंत कमीत कमी रन्स देऊन तो विकेट काढत असतो आणि तो इतका दाबून टाकतो ना बॅट्समनला की शेवटी विकेट पडतेच, मारायला गेलं की विकेट पडते, अशा टाईपची त्याची बॉलिंग आहे. डिसेप्शन आहे खूप त्याच्याकडे, त्यामुळे त्याचं नेमका कुठला बाहेर जाणार आत येणार हे झटकन कळत नाही आणि त्याच्यातही अनेकदा बॅट्समन गोंधळतात. उमेश यादव काय पेस आणि काय मुवमेंट होती मागच्या मॅचला त्याची, आणि मला असं वाटते की उमेश यादव परत नक्की असणार. फिटनेसचा इश्यू कधी कधी त्याला येतो, तो जेव्हा जेव्हा नसेल तेव्हा ते उमेश यादवला खेळवतील नवीन बॉल विशेषतः, त्याच्याकडून असा तो पण कॅरी येतो ना. उमेश यादवचा आपण सुरुवातीला देखील बोललो होतो, यावर्षी तो स्पेअर हेड आहे या टीमचा आणि त्याच्याकडे बघताना असं वाटते की त्याकडे जबाबदारी दिलेली आहे संघ व्यवस्थापकाने, तर ती त्यांनी ॲक्सेप्ट केली. त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये पण आपण त्याला व्यवस्थित ऐकली, येस माझी जबाबदारी आहे, मला बॉलिंगची जबाबदारी घ्यायची आहे, आणि त्यांनी ती चांगली पार देखील पाडली नक्कीच. आणि तसे त्यांनी विकेट्सही काढून दाखवलेले आहेत. शिवम मावी हा का कोण जाणे तेवढा प्रभावी ठरला नाही, तर कदाचित शिवम मावी किंवा टीम साऊदी सुद्धा खेळून जाईल यावेळी. कारण लक्षात ठेव, मागच्या वेळेला ही टीम 4 फॉरेन प्लेअर अलाउड असून सुद्धा 3 फॉरेन प्लेअरवर खेळली होती, त्यामुळे अजून एक फॉरेन प्लेअर ते ऍड करू शकतात जर हवा असेल तर. आणि टीम साऊदी इज अ चॅम्पियन बॉलर. मला वाटतं त्यांनी टीम साऊदीला खेळवायला पाहिजे सुरुवातीलाच, कारण जर सुरुवातीलाच तुम्ही मॅचेस जिंकताय आणि जर तुम्ही त्या लईत आलात ना, नंतर तुम्ही रेस्ट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही एकदा पॉईंट टेबल त्या वरती 4-5 आकड्यांमध्ये आला ना, तुम्ही एकेका प्लेअरला रेस्ट करू शकताय, मग तिथे एखादी मॅच हरली तरी हरकत नाही. पण सुरुवातीला त्या गुणतक्त्यामध्ये वरती जाणं खूप महत्त्वाचं आहे. येस, आणि साऊदीला घेण्याचा दुसरा फायदा असाही आहे की तो खाली ऑर्डरमध्ये येतो पण बऱ्यापैकी कॉन्फिडेंटली तो बॅटिंग करू शकतो. टी ट्वेंटीच्या फॉर्मॅटमध्ये 1-2-3 मोठे चौकार षटकार तर तो नक्की घुमवू शकतो आणि फिल्डिंगला खूप ॲथलेटिक आहे, त्यामुळे टीम साऊदीला घ्यावा शक्यतो असं मला वाटतं. आणि वरुण चक्रवर्ती तर असणारच, कारण नारायण आणि वरुण चक्रवर्ती ही पेअर जी आहे ना, ही टी ट्वेंटीमध्ये यांच्या अगेन्स्ट मारणं खूप आवड आहे. खूप डिफिकल्ट आहे, स्पिनर्सला खेळणं खूप डिफिकल्ट आहे. डीवाय पाटीलच्या स्टेडियमवरती पुन्हा एकदा मॅच होतीये आणि जसं जसं या मॅचेस पुढे जाणार आहेत, आपण म्हटलं होतं की 20 आणि 15 अशा रिस्पेक्टिवली मॅचेस आहेत एका ग्राउंडवरती, तर जशा हे मॅच नंबर 10, 11, 18 अशी पुढे पुढे जाईल त्यावेळेस हे जास्त टर्न घेणार आहे विकेट, त्यामुळे तिथे स्पिनर्स खूप काम करणार आहेत असं वाटतंय. आता येऊया टॉप बॉलरकडे, टॉप बॅट्समनकडे आणि टॉप ऑलराऊंडरकडे. मी साधारण सांगतो तुला, मला वाटतंय आरसीबीचं आज काय टॉप प्लेयर्स जे असतील, तर मला वाटतं आरसीबीमध्ये बॅटिंगसाठी मला पुन्हा एकदा फाफ आणि विराटचं नाव घ्यायचं आहे. विराटचं नाव आज जास्त मी घेईन कारण तो शांत डोक्याने खेळणार आहे 50 आज, मला वाटतं लिहून ठेवायला हरकत नाही. फाफ देखील रन्स करेल लक्षात ठेवा. त्याच्याचबरोबर बॉलरसाठी जर आपण बघितलं तर बॉलरसाठी मोहम्मद सिराज हे नाव मला सारखं वाटतंय, पण मागच्या मॅचला त्यांनी मार खाला, म्हणजे मीच सांगितलं होतं की जवळपास हिशोब करा तुम्ही काय आहे, पण चांगलं बॉलिंग करू शकेल सिराज अशी एक परिस्थिती आहे. पण स्पिनर्स देखील त्याला तेवढाच सपोर्ट करतीलच. येऊया थोडं आता ऑलराऊंडरकडे, टॉप ऑलराऊंडर मला म्हणशील तर या टीममध्ये टॉप ऑलराऊंडर म्हणून मी जाणार आहे कीपर बॅट्समनकडे, दिनेश कार्तिककडे, कारण ते एक महत्त्वाचं स्थान आहे. किपिंग सुद्धा तो चांगली करतो, तिथे रन्स देखील त्यांनी केलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं दिनेश कार्तिक आज काहीतरी दंगा करेल. मला तुझ्या प्लेअरबद्दल थोडंसं बोलायला आवडेल, ते म्हणजे दिनेश कार्तिकबद्दलच, कारण ना तो स्पेशलिस्ट विकेट किपर आहे. आणि तू बघ, एक स्पेशलिस्ट विकेट किपर असणं हे टी ट्वेंटीच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. येस, कार्तिकविषयी आपण दिनेश कार्तिकविषयी बोललोच आहेत. मला आता तुझे टॉप प्लेयर्स सांग, काय वाटतंय तुला? माझे टॉप प्लेयर्स कप्तान आमचा जो आहे तो टॉप बॅट्समन ठरू शकतो. मी जरा म्हटलं ना लय त्याला मिळाली ना रिदम त्याला मिळाला की तो खूपच इफेक्टिव्ह आहे आणि तो त्या लईमध्ये आत्ता आहे. तू कुठल्याही फॉर्मॅटमध्ये बघ, त्यामुळे मला असं वाटतं की श्रेयस अय्यर हा उत्तमपैकी बॅटिंग करून दाखवेल. नंतर टॉप बॉलर्समध्ये पहिल्याच मॅचला ज्यांनी करून दाखवलेलं आहे, तू आत्ता म्हणालास की त्यांनी जबाबदारी घेऊन ते करून दाखवलेलं आहे, तो उमेश यादव. कारण त्याला आता ही विकेट नीट लक्षात आलेली आहे की इथे काय करते ह्या हंगामात ह्या वेळेला विकेट काय करते, आणि तो जो कॉरिडॉर होता त्यांनी धरला होता मागच्या वेळेला तसा धरून त्यांनी त्या मुवमेंटला त्या पेसला टाकत राहिला ना की त्याला नवीन बॉल असताना तर मारणं खूप अवघड आहे. त्यामुळे उमेश यादव सुरुवातीलाच कदाचित 1-2 विकेटे घेऊन जाऊ शकतो. आणि ऑलराऊंडर्समध्ये मी पहिल्यापासूनच म्हणत आलो आहे की ज्या संघात आंद्रे रसेल असेल
त्या संघात दुसरा ऑलराऊंडर तुम्हाला बघायचीच गरज नाही आहे, कारण तो खूप इम्पॅक्ट प्लेअर आहे. तो बॉलिंग करो, बॅटिंग करो, इव्हन फिल्डिंगमध्ये सुद्धा काहीच्या काही स्पेक्टॅक्युलर कॅचेसही तो घेऊन जातो, एखादा जबरदस्त रनआउट वगैरे तो घेऊन जातो. आणि त्यामुळे आंद्रे रसेल हा माझा टॉप ऑलराऊंडर असेल यावेळेचा. सुपर्ब, एकंदरीत मजा येणारे मॅच बघायला. आंद्रे रसेल जर फॉर्मात आला तर तो काय दिवे लावू शकतो, अक्षरशः स्टेडियम उजळून टाकू शकतो. आपण बघितलेलं आहे त्याच्या बॅटिंगनी. थोडंसं येऊयात आज आपण टोटल रन्समध्ये, किती रन्स होऊ शकतात या विकेटवरती. साधारण 180-190 विकेट नक्कीच आहे, पण आपण बघितलंय उमेश यादव तिथे ओपनिंग बॅट्समनला थांबू देत नाही, फटाफटा विकेट घेतो आणि त्याचं प्रेशर हे मिडल ऑर्डर बॅट्समन्सवरती येतं. पण आज चित्र वेगळं असेल, कारण दोन्हीही आपण संघ बघितले तर त्यांची बॅटिंग ही तगडी दिसतीये. म्हणजे जो मॅच टॉस जिंकणार आहे किंवा ज्याची पहिली बॅटिंग येईल तो चांगले नंबर्स बोर्डवरती लावेल. तगडी दिसते आणि तुझ्या संघाची मिडल ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे जरी त्यांनी वरती एक दोन विकेट काढून टाकल्या तरी मिडल ऑर्डर ही काहीतरी करामत दाखवू शकते तरी. यस, पाहणारच आहोत हीच मॅच आपण थोड्या वेळात, आरसीबी आणि केकेआर या संघाची. साधारण उद्याच्या मॅच बद्दल आपण थोडंसं बोलूयात. उद्या जी मॅच होणार आहे ती मॅच होणार आहे ब्रेबन्स क्रिकेट स्टेडियमवरती, आणि ती होणार आहे LSG आणि CSK लखनौ आणि चेन्नई या दोन संघांमधली ती मॅच असणार आहे. संध्याकाळी 7:30 ही मॅच आहे, त्यामुळे उद्या परत 4 वाजता आपण तुम्हाला भेटणारच आहोत. तर तोपर्यंत पाहत राहा फक्त सकाळ.